नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ऊन खूप लागतंय गावाला. मित्रांनो, आपण चालू आहोत फणस आणायला आणि आपल्यासोबत आता आपले मित्रसुद्धा आहेत. आपण तयारी करतोय पूस भाजीची. पूस भाजी कशी बनवतात याची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे. पूस भाजी म्हणजे जे कोवळे फणस असतात ना, त्याच्यामध्ये गर वगैरे तो गरा वगैरे झाला नसतो, त्या फणसापासून बनवतात. त्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. त्या अगोदर आपण जाऊन घेऊन येऊया. आणि ही रेसिपी बनवणार आहेत वहिनी, तर त्यांच्याकडे आपण गेल्यानंतर दाखवेल. चला रे लवकर, इथे जायचं आहे. रानात फिरायला थोडी भीती वाटते, कारण प्रवीणच्या घरी साप मारलाय. आज त्याच्या घरामध्ये आतमध्ये आला होता, त्यामुळे आता रानातून फिरायला सुद्धा भीती वाटते. अमर खाली पायाखाली बघत आहे. अडचणीतून जाऊ नको रे. हा कुठेतरी घेऊन जायला अडचणीत ना, मायला लपडा होईल. मातीत लोळो काढलास? हे तू लय बारका आहे, हे तो प्रवीण लय बारका आहे, छोटा गेलास. हे प्रवीण तो छोटा आहे रे, लय तो लय छोटा आहे ना. पण त्याच्या असे छोट्याची भाजी कर ना तेवढ्या. खाली माती ते करायला येतो मॅडे. अरे बोस, मला झोक आहे. आपल्याला भाजी काय एवढी नाही करायची आहे, अंगावर पडेल जीप तो सगळा. फणस चोर राहू दे, तो राहू दे. दोन बस झाले. काय रे इकडं वरतीच वाडी चालू होतो, काय रे. चला रे, फणस चोरून झाले. नको मग काय मटन मच्छी हे काय केळ आहे असं का ते वरती. मित्रांनो चला आता आपण पूस भाजी बनवणार आहोत. पूस भाजीची रेसिपी बघू आता. मित्रांनो आम्ही आणलेले चोरून फणस. फणस चोरल्यानंतर शिव्या खायला तयार राहायचं. चला आता जाऊया साहिलच्या इथे, ती भाजी बनवणार आहेत. आपल्याकडे कुठे अजून ना, तिला सांगायचं वैभवडीत आणून दे म्हणून. वैभवडीत आणून दे काय ना, आमच्याकडे झाल्यावर काय करायचं. आपण हो यंदा नाही ओढरले त्याच्यावर.
अक्षय होता, अक्षय माहिती आहे ना, अक्षयला मारलं ना कुठं, अक्षयला सांगितलं ना तिथं नाच घाल, तिथं नाच घाल मित्रांनो। फणस आता सोलून झालाय, त्यानंतर तिकडे तुकडे पाडायचे ना बारीक बारीक, याचे आता तुकडे काढायचे, त्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकायचे। पुढची प्रोसेस कशी असते दाखवतो। हाताला लागला जीप सर्व बाय। जरा काम करते थांबा म्हणाली आधी तुम्ही बोला सर। हे जे आपण फरस काढले होते त्याचे बारीक केले आता पूर्ण अगोदर ते कापून गरम पाण्यामध्ये ठेवले आणि त्यानंतर हे असे बारीक बारीक केले पूर्ण। हो कोंबड्या कापले, कोंबड्याला कापलेलं आहे। सर्व मसाले वगैरे टाकले त्यामध्ये।
आपली भाजी रेडी झालेली आहे, पूस भाजी आणि नाचण्याची भाकरी या खायला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू.